Hero this story, ekdam tu. I don't know. घेते उचलून घेते बाय बाय. लेफ्ट साइड लगे गाड़ी को बिगड़ा ली साइकिल. चला हाय हाय आज कोण कोण गेलो सांग. आम्ही मॉल मध्ये तो बाइक साइकिल काय गेलो तो आज मॉल मध्ये आम्ही साइकिल केले गेलो तो हो का. फ्रेंड्स ला विचार बघितलं का मी कशी सायकल खेळत होतो. बघितलं का सायकल कशी खेळत होतो. कॉपी पूर्ण कॉपी नको करू माझं तुझं तू बोल ना. अजून काय काय केलं तू तिथं. तिथं पाच चालवली सायकल. फर्स्ट चालवली. आवडलं का तुला. मी पण बघितलं तुला सायकल चालवली. हो का. आणि आता काय करत होता आरू आणि बाबा काय करत होते. ऑर्डर केलं होतं पण आपण जेवलो ना आताच. मग कशाला ऑर्डर. ऊन जायला लागले. ऊन जाऊ दे. तू आता जेवलास ना भात खाल्ला ना आरू. मग आता ऑर्डर कशाला. ऑर्डर केलं. बर्गर ऑर्डर करतो का. का बरं. असं बाबा काय बोलले माहितीये का. संडे पण आहे. बाबा काय बोलले. मम्माला खूप दिवस खायचं होतं ना म्हणून ऑर्डर करतात ते बाबा. कोणासाठी ऑर्डर करतात ते बाबा. मम्मासाठी. नाही विचार तू. बाबा कोणासाठी करते. तू फोन मध्ये बघायचं काय. बरं बर्गर. Tom.
आधुडी बघ आधुडी चला आज तर आज एक गंमतच झाली. काय झालं, बुधवारी हे मला म्हटले होते की KFC मध्ये यांनी काहीतरी ट्राय केलेलं, तर म्हटलं अरे खूप छान होतं. आणि लास्ट टाईम ज्यावेळेस मी आधीच्या वेळेस प्रेग्नेंट होते त्यावेळेस खाल्लेलं, त्यानंतर ना KFC मध्ये गेलोच नाही आम्ही. त्यामुळे मग मी यांना म्हटलं की बरेच दिवस झालं मी पण नाही काही खाल्ले, म्हटलं तुम्ही सारखं बाहेर खात असता. तर हे म्हटलं ठीक आहे मी आणेल म्हणून असं फक्त म्हटले मला. आणि त्यांनी नेमका आजचाच दिवस चूज केला आणायला. मला दुपारी म्हटलं आज तुझ्यासाठी काहीतरी सरप्राईज मागवले, तर मला वाटलं काहीतरी वेगळं असेल. तर यांनी KFCचं मागवलेलं, पण यांना माहीतच नव्हतं की आज पौर्णिमा आहे. मग काही दोघांचाही मूड ऑफ झाला आणि मग मुलांना दिलं, कारण की आता एवढ्या महागाचं आणून टाकून तरी कसं देणार. मग आम्ही दोघांनी नाही खाल्लं पण मुलांनी खाल्लं वगैरे. आणि चला मग काय बघूया, आता नेक्स्ट टाईम परत मागवूया पुढच्या संडेला. तर त्यानंतर ना मग मी इथे पोहे केले होते काहीतरी 6:30 दरम्यान. यांना भूक लागली होती हलकीशी, तर मग म्हटलं चला पोहे करूया. आणि यांची मॅच पण चालू होणार होती, मग गरम गरम पोहे. आणि पावसाचं वातावरण झालेलं, नंतर पाऊससुद्धा आला खूप मुसळधार, पुढे व्हिडिओमध्ये बघालच तुम्ही. आणि ते आदुडी खेळत होती आणि आदुडीने अख्ख्या घरभर पसरा करून ठेवलेला. आणि मी आदुला म्हणत होती तुला पोहे खायचे आहेत का, तर आदुडी फक्त माझ्याकडे दोन तोंडामध्ये बोटं घालून बघत होती. तर असं चला आता साडी वगैरे नेसायची आहे, कारण की आपल्याला तुळशीच्या लग्नाला पण जायचं आहे. तर खाली जाणार आहे मी ताईंकडे. आज पौर्णिमा होती म्हणून ताईंनी सत्यनारायणची पूजा पण मांडली होती आणि तुळशीचं लग्न पण केलं मग आम्ही आजच. कसं वाटतंय ते कमेंट करून नक्की सांगा, कसं सगळं केलं. हे सगळं ताईंनी केलंय, मी नंतर ना फक्त तुळस घेऊन आलेली आहे. तर तुळशीच्या लग्नासाठी साधी सिम्पल अशी तयार झाली मी, आणि लग्न वगैरे पण झालंय आता तुळशीचं लावून. आणि आधुडी रडायला लागलेली आहे लगेचच. चला आता स्वयंपाक बाकी आहे, अजून स्वयंपाक करायचा आहे. आता साडी चेंज करते आधी आणि मग स्वयंपाक करून घेते. तर मग अशी साडी नेसायला घेतली आणि मला ही साडी खूप आवडते, पण काय झाले ना त्या साडीतला ब्लाऊज आता मला लूज होतोय. म्हणजे आधी जरा व्यवस्थित येत होता, मग तब्येत खराब झाली की काय माझी खरंचच असं वाटायला लागलं मला मग अशी साडी नेसताना. तर असो मग हा ब्लाऊज मी त्याच्यावरती घातला, कारण की तो आताच शिवलेला होता आणि तो परफेक्ट येतोय, पण तो खूप विचित्र वाटत होता. पण म्हटलं जाऊ दे, कुठे बाहेर पण नव्हतं जायचं, घरातल्या घरातच करणार होतो जे काय आहे ते. तुळशीचं लग्न वगैरे झालं आणि बघा केवढा पाऊस आलाय लगेचच, खूप पाऊस आलाय. आवाजावरनं तुम्हाला समजत असेल, नीट दिसत नाही तिथे लाईटीमध्ये बघा दिसतोय. आणि अचानक एवढा पाऊस आलाय, आज जरा ढगाळ वातावरण होतं पण वाटलं नव्हतं एवढा पाऊस येईल. तर चला आजचा ब्लॉग इथे संपवते मी. ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा, नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या एक छानसा व्हिडिओ घेऊन पुन्हा एकदा हजर राहीन. तोपर्यंत बाय, गुड नाईट, टेक केअर आणि स्वीट ड्रीम्स.